टन नूर टन वे रीति बे बेली कब्बण बिट बेरे बरतक सण सण मरी तगीता है रीति अल्ली गाड़ी साकु बेकु आराम एरूवर के जी तन बंतचार है डॉक्टर साल सवाल चलो बरत बे चलो बरतंत्र चलो चलो आत्मीय रईत बांधवे नमस्कार इवतु नम माइक्रोबी संस्थय संस्थापक डॉक्टर के आर हुलनाचेगौड़ सर वो मार्गदर्शन इडी राज्यद्यंत कब्बु बड़े पद्धत बदलावे मू टन नूर टन वे रीति बड़े बेतक साकु विधान रैतरिगे रीतिया प्राक्टिकली और प्रतिनिधि होगी अल्ली आर सलह को साकु रैतर कड़ी मासदार आर फुट सालबू एंट फुटिबू हत फुट साल वे मासी नूर टन एवरेज तगियंत व्यवस्थेन कड़ी राज्यद्यंता इोड़बू ईदूरी फुट साल बिटार एर फुटिगो सस हचक इवतवर अन्वर ना क्यालक्युलेशन कब्बी क्यालक्युलेशन 40,000 कब्बदी एक्रे नल्वत सवि कब्बे वक्रे ने अरवत सवि कब्बद एक्रे नल्वत सवि कब्बदी ईदूरी फुट साल और ऐंमक्रे ना वो सलहते कब्बण बिट बेरे बरतक सण सण मरी तगीता तगीता स्वल स्वल्प वण रौंदू कगू अल हाँता रीति अली गाड़ी साकु बेकु रीत वेस्टेज साकु मरी बरता अदू साकु आहार जगोद्रीन अली मरी तकोद्रेला आहार आ कब्बे वो पूरक आगोद्रे मिनिमम कब्बू एरूवरे के जी अंत आराम टोटली कब्ब यह रीति वो व्यवस्थे मोद्रे आराम एरूवर के जी तन बंतचार है नमस्कार रे नमस्कार यार राजू अंत हिंग दीड एक्रे हिंग हाँ बेसा डॉक्टर साल सवे पद्धति वर्ष आते सवे मातीने वर्ष मातीर डॉक्टर साल सवे मे चलो बरतार बेरी चलो बरतर नम्बर चलो बंद चलो ऐन बेली अरशिना कब्बू बाड़े कब्ब बाड़े अरशिना चलो बंद चलो मण तोर्स हंग चलो बेळे वर्ष रासायनिक गोबर हाकिले वर्ष रासायनिक्रे इक्रे रीतिया सवयव डॉक्टर साल मुखातर सवय पद्धत तक विधान बदलाक इला नम मन मूर् फुट मातर नाक फुट मातर ना अद्दीन तली कड़ी बेरे बेरे वस विचार तक अरे ना कृषि यशस्वी साध्य एो जन रैतर एक्रे नूर एक्रे इपत् टोटल एवरेज और कब्बिन लेखाचार तक एक्रे मूव टन बेव रैतर साकु अरसाहस पटु साकु खर्च वेच इवर सवय कृषि पद्धति इोद्री खर्च वेचू साकु कड़म आते रसायनिक कब खर्च अर्ध खर्च कड़म कलवरियवत प्लाट हेलबाँव हेलबाद टन आगत
80 100 ಟನ್ ಕಬ್ಬು ಆತದು ಒಂದು ಎಕರೆ ಮುದೋ ತಾಲೂಕು ಮೂ ಕೂಡ ಯಾರು ಬೇಕಾದರೂ ಬಂದು ನೋಡಬಹುದು ಈ ಪದ್ಧತಿ ಏನು ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ 80 100 ಟನ್ ಆರಾಮಾಗಿ ಇದೇ ರೈತರು ಮೊದಲು ಒಂದು 40 50 ಟನ್ ತೆಗಿತಿದ್ರು ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಕೆ ಆರ್ ಹುಲ್ನಾಚಿಗಡ ಅವರ ಸಲಹೆಯಂತೆ ಪ್ರತಿನಿತ್ಯನೂ ಅವ್ರ ಜೊತೆ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅವರು ಅವ್ರ ಸಲಹೆ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಏನು ಇವತ್ತು ಅವರು 24 ಎಕರೆ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸಲ್ ಮುಖಾಂತರ ಸಾವಯವ ಕೃಷಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲ ರೈತ ಬಂಧುಗಳು ಇವತ್ತು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ನಾವು ಎಷ್ಟು ಹೊಸ ಹೊಸ ವಿಚಾರಗಳನ್ನು ತಾಂತ್ರಿಕತೆಯನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಿ ಇಂಥ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೈತರ ತೋಟಗಳಿಗೆ ಬಂದು ನೋಡಿ ನಾವು ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ಬಯಸಿದಾಗ ಅಲ್ಲಿ ಇಳುವರಿಯಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸ ಮಾಡ್ಕೋಬೋದು ಈ ಮಣ್ಣು ನೋಡಿದ್ವಿ ಈ ರೀತಿ ಮಣ್ಣಿನ ಫಲವತ್ತತೆ ಕಾಯ್ಕೊಂಡು ಪೂರ್ತಿ ಜಿಗಿಟಿರ್ತದೆ ಮಣ್ಣು ಈ ಥರ ಒಂದು ಸಾಕಷ್ಟು ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಸೂಕ್ಷ್ಮಜೀವಿಗಳು ಮತ್ತು ಎರೆಹುಳ ಇಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಈ ರೀತಿ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತದೆ ಈ ರೀತಿ ಮಣ್ಣಿನ ಸುಸ್ಥಿರತೆಯನ್ನು ನಾವು ಕಾಯ್ದುಕೊಂಡಾಗ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಉತ್ತಮ ಬೆಳೆಯನ್ನು ಬೆಳೆಯಬಹುದು ಈ ರೀತಿ ಒಂದು ಕೃಷಿ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು ಮುಗುಳ್ಕೋಟ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಈ ಪರಪ್ಪನವ್ರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾದರಿ ರೈತರಿದ್ದಾರೆ ಬಂದು ಎಲ್ಲ ಥರನೂ ಬೆಳೀತಾರೆ ಅವರು ಅರಿಶಿನ ಇರ್ಬೋದು ಬಾಳೆ ಇರ್ಬೋದು ಕಬ್ಬು ಇರ್ಬೋದು ಎಲ್ಲನೂ ಸಾವಯವದಲ್ಲಿ ಬೆಳೀತಾರೆ ನೋಡಿಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ತಮ್ಮ ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಸಾಲಿನ ಅಂತರ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಈ ಕೃಷಿ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ಚೇಂಜ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಉತ್ತಮ ಇಳುವರಿಯನ್ನು ಪಡಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ವಿಷಯ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದೀವಿ ನಮಸ್ಕಾರ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಯಿಲ್ ಬೀಜೋಪಚಾರ ಬೆಳೆಗಳ ಬಾಳು ಬಂಗಾರ ಬೆಳೆ ಯಾವುದೇ ಆಗಿರಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಯಿಲ್ ನಿಮ್ಮ ಸಂಗಾತಿಯಾಗಿರಲಿ